मित्रांनो अबोलिया मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंकुश रागाने सर्व पत्रकारांना बाहेर हकलतो तेव्हा ते पत्रकार अंकुशला किरण कुलकर्णींनी हा मार्ग वडला असेल ते तुमचे गुरु होते याची तुम्हाला आता लाज वाटते का आणि त्यांना गोळी मारताने तुम्हाला काय फील होत होतं असं बोलत त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू करतात अंकुश कळकळीने आणि ओरडतच सर्व पत्रकारांना सांगतो की किरण सर गुन्हेगार नव्हतेच त्यांनी फक्त अशाच लोकांना शिक्षा दिली ज्यांना कोट शिक्षा देऊ नाही आणि तुम्ही वाटेल बड़ ते काय बडबडताय तेव्हा शरद पुढे येतो आणि अंकुशला म्हणतो की तू त्या किरण कुलकर्णींची कितीही बाजू घेतली ना तरी सत्य लपत नाही आणि त्यांचा मुलगा तो सहम तो देखील अटल गुन्हेगारच होताना तो तर आपल्या रागूच्या वाटी तसा लोटा आणि बाप तसा बेटा असं फुशारक्या मारत सांगू लागतो अंकुश रागाने शरदकडे पाहतो त्याच येऊन शरदची कॉलर पकडतो अंकुश पुन्हा ओढत त्याला गप्प करतो यापुढे या एक शब्द जरी काढला ना तर तुझी जीप काढून तुझ्या हातात देईल असं म्हणत शरदला दूर लढतो अबोली अंकुशला समजावत आत घेऊन जाते इकडे अंकुशवर नीता आणि शरद खूपच भडकलेले असतात तर शरद म्हणतो की मी आता त्याचं काय करतो ते बघच तेव्हा भावना म्हणते की शरद राव तुम्ही त्याचं काय करणार शरद बोलतो की मालकीनबाई माझ्या डोक्यात एक प्लॅन शिजतोय आणि तो सर्व काही भावनाला समजावून सांगतो तेव्हा भावना खुश होत म्हणते की आत्तापर्यंत तुम्हाला सरकशीतला जोकर समजायचे परंतु तुम्ही तर पत्त्यातले जोकर निघालात ज्याच्यामुळे हुकमाचा इक्का सुद्धा आणि डाव देखील असा पलटतो जी ही आयडिया खूपच भारी आहे असं म्हणत ती शरदचं कौतुक करत असते तेव्हा शरद म्हणतो की मालकीनबाई काय करणार आमचे शंभर अपमान पूर्ण झालेत मला त्या अंकुशला त्याची जागा दाखवून द्यायची आहे त्याचा सगळा माज उतरवायचा आहे त्यावर नीता सांगते की आणि मला त्या अबोलीला तिची लायकी दाखवून द्यायची आहे आता माघार नाही तर दुसरीकडे अंकुश खूपच संतापलेला असतो आणि तो, तो अबोलीला सांगतो की किरण सरांनी आयुष्यभर इतकी इमाने आणि इतबारे नोकरी केली परंतु लोकांना त्याचं काहीच पडलं नाहीये आज फक्त त्यांच्या गुन्ह्यांची चर्चा होते त्यांच्या समाजकार्याची नाही हा समाज इतका निष्ठुरपणे कसा वागतो ना ते मला कळतच नाही अबोली अंकुशला समजावत शांत करते आणि सांगते की एक दिवस असा जेव्हा लोकांना त्यांची चूक कळेल त्यावर अंकुश बोलतो की ही सगळी लोक खूप स्वार्थी आहेत दोन तीन दिवस कौतुक करतील परंतु एखाद्याची चूक दिसली ना दिवस फिरले ना की लगेचच दोष द्यायला मोकळे होतात किरण सर चुकीचे नव्हतेच हे तुलाही माहिती आहे जेव्हा न्यायव्यवस्था गुन्हेगारांना शिक्षा देऊ शकत नाही तेव्हा नाईला जाणे आपली मूल्य आणि कर्तव्य बाजूला ठेवून किरण सरांनी हे पाऊल उचललं त्यांनी हे समाजासाठीच केलं ना परंतु या समाजाला त्याची किंमतच नाही असं कळकळीने अबोलीला सांगत असतो तितक्यात अंकुशला सिनियरचा फोन येतो आणि ते सर सांगतात की पुण्याला एका अर्जंट कामासाठी आज तुला तिकडे जायचं आहे अंकुश म्हणतो की सर माझी मनस्थिती बरोबर नाही आहे माझ्याऐवजी दुसरं कोणी गेलं तर चालणार नाही का तेव्हा ते सर म्हणतात की तूच समजून घे ना ही तुझी ड्युटी आहे मनस्थिती बरोबर नसली तरी तुला तुझी ड्युटी करावीच लागणार तेव्हा अंकुश तयार होतो नंतर तो अबोलीला मला पुण्याला जावं लागणार म्हणून सांगतो तेव्हा अबोली म्हणते की तुम्ही इथली काळजी करू नका निर्धास्तपणे जा किरण काकांच्या जाण्यामुळे यावर्षी शिंदे कुटुंबीय गुढीपाडव्याचा सण साजरे करणार नसतात तर तितक्यात एक लेडी इन्स्पेक्टर घरी येतात आणि अबोलीला अरेस्ट करायचं आहे म्हणून सांगतात अबोली धक्क्यानेच का कशासाठी असं विचारते तेव्हा त्या ते सांगतात की तुम्ही किरण कुलकर्णींच्या प्रकरणात आय विटनेस आहात तेव्हा अबोली म्हणते की परंतु मला त्या संदर्भात काही माहिती नाही रमा देखील त्या मॅडमला समजवण्याचा खूप प्रयत्न करते परंतु त्या काही ऐकून घेत नाही आणि सर्व चाळीसमोरून खेचतच अबोलीला घेऊन जातात ते पाहून नीता शरद आणि भाऊना खूपच खुश झालेले असतात तर घाबरलेली रमा लगेच अंकुशला फोन करून सर्व काही सांगते तेव्हा अंकुश तू काळजी करू नकोस मी लगेच इकडनं निघतो म्हणून सांगतो तर दुसरीकडे त्या मॅडम अबोलीची चौकशी करत विचारतात की तुला किरण कुलकर्णींबद्दल काय माहिती आहे तेव्हा अबोली घाबरतच मला काही माहिती नाही म्हणून सांगते त्या मॅडम तू त्यांना कधीपासून ओळखते असा प्रश्न करतात अबोली सांगते की मी त्यांना लहानपणापासून ओळखते त्यांचं आमच्या घरी काय येणं जाणं असायचं आणि ते मला मुलगी मानायचे तेव्हा त्या मॅडम ओरडूनच मग ते हे जे काही कारनामे करायचे त्याबद्दल तुला काही माहिती होतं का मी मात्र रडतच नकार देते तेव्हा त्या ते मॅडम ओरडूनच मग त्यांनी त्या ते रात्री तुझा जीव का वाचवला त्यांनी अंकुशचा सुद्धा जीव वाचवला आणि त्यांनी त्या ते चाळीचे पेपर्स तुझ्याकडेच का दिले असं अबोलीचा हात पकडत रागानेच विचारत असतात क्रिश आणि काका हे सर्व पाहत असतात बोली मात्र खूपच घाबरून गेलेली असते आणि ती रडतच मला काहीही माहिती नाही म्हणून सांगत असते नंतर त्या मॅडम पुन्हा अबोलीला विचारू लागतात की किरण ते किलर आहे हे तुला आधीच कळलं होतं ना मग तो आधी सर्वांना का सांगितलं नाही बोल असं ओरडतच विचारू लागतात तेव्हा क्रिश म्हणतो की मॅडम जरा आरामात विचारा तेव्हा त्या सांगतात की ही पोलिसाची बायको आहे म्हणून मी नरमिने वागेल असं अजिबात नाहीये मला माझं काम कळतं तू शिकवू को नकोस असं क्रिशवरच ओरडतात आणि पुन्हा अबोलीला प्रश्न विचारू लागतात तेव्हा क्रिश म्हणतो की अशाने ती घाबरून जाईल तेव्हा त्या ते मॅडम क्रिशला आतमध्ये कुणालाही सोडायचं नाही असं सांगून बाहेर पाठवून देतात क्रिश होकार देतो त्यानंतर त्या मॅडम अबोलीवर ओरडतच तू आणि अंकुश दोघेही किरण कुलकर्णी अबोली, कुल अबोली रडतच सांगते की मॅडम आम्ही काही केलेलं के नाहीये इकडे बाहेर अंकुश पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो आणि क्रिशला अबोली कुठे आहे असं विचारतो तेव्हा क्रिश सांगतो की ती इंट्रोगेशन रूममध्ये आहे तिची चौकशी सुरू आहे तेव्हा अंकुश तिने काय केलंय तुला चांगलं माहितीये की अबोलीचा या प्रकरणात काही हात नाहीये मी तुला मध्ये बोलता आलं नाही का तेव्हा क्रिश म्हणतो की सर वरूनच ऑर्डर होत्या त्यामुळे माझा नाईलाज झाला अंकुश क्रिशचं काही ऐकून घेत नाही आणि मला आत्ता कळलं अबोलीला इथे चौकशीसाठी बोलवायचं होतं म्हणूनच मला लांब पाठवलं आणि तू बाजूला हो मला आज जाऊ देत असं तो पुन्हा पुन्हा सांगत असतो तितक्यात अंकुशचे सिनियर तिथे येतात तेव्हा अंकुश त्यांना विचारतो की अबोलीला इथे का बोलावलंय आत्ताच्या आत्ता तिला सोडा तेव्हा ते सर सांगतात की आ, सोडता येणार नाही आणि आज फक्त अबोलीचीच नाही तुझीसुद्धा चौकशी होणार क्रिश अंकुशला दुसऱ्या रूममध्ये चौकशीसाठी घेऊन जा असं सांगून त्या निघून जातात मात्र खूप मोठा बसतो त्यानंतर अंकुश आणि अबोली दोघांचीही कसून चौकशी सुरू असते अबोली त्या मॅडमला सांगते की अंकुश सरांना यातलं काही माहिती नव्हतं मीच त्या दिवशी सकाळी त्यांना हे सांगितलं होतं त्यानंतर मी खरं काय आहे त्याची शहानिशा करायला किरण काकांकडे गेले तिथे अंकुश सर सुद्धा आले तिथे किरण काका आणि अंकुश सरांमध्ये थोडे वाद झाले ते ऐकल्यानंतर अंकुशचे सर अंकुशवर आरोप करतात की तूच खरा सूत्रधार आहेस तू आणि किरण सरांनी मिळूनच हे सगळं केलं आणि त्या दिवशी त्यांनी काम करायला नकार दिला म्हणूनच तू त्यांच्यावर गोळी झाडलीस ना आणि मात्र अंकुशवर लावलेले हे सगळे आरोप फेटाळते त्या मॅडम म्हणतात की तुझी चौकशी झालीये आता तू जाऊ शकतेस अबोली अबोली बाका अबोलीला बाहेर घेऊन येतात अबोली बाकावर बसलेली असते अंकुश देखील बाहेर येतो तेव्हा अंकुश येऊन लगेचच अबोलीला मिठी मारतो आणि तू बरी आहेस ना म्हणून विचार विचारतो अबोली देखील अंकुशची चौकशी करते अंकुश विरुद्ध अरेस्ट वॉरंट निघालेलं असतं अंकुशचे सिनियर क्रिशला त्याला घेऊन जा त्याची पुढील चौकशी करायची आहे असं सांगतात तेव्हा अबोली म्हणते की पण त्यांनी काहीही केलेलं नाहीये तेव्हा ते सर रागानेच म्हणतात की तू काय त्याची वकील आहे का ते निर्दोष आहेत की नाही हे आम्ही ठरवू तू जा असं बोलत अबोलीला जायला सांगतात तर क्रिश देखील सर्वांना सरांना जे सांगितलं होतं तेच त्यांनी केलंय यात त्यांचा काही दोष नाहीये म्हणून सांगतो तू ते सर तर त्याचं काही ऐकून घेत नाही आणि अंकुशला घेऊन जाण्यास सांगतात त्यानंतर अंकुश अपोलीला म्हणतो की तू माझी काळजी करू नकोस तू आई आणि आजीला सांभाळ त्या खूप घाबरल्या आहेत आणि तू स्वतःची ही काळजी घे असं सांगून अंकुश क्रिश आणि माधव काकांसोबत तेथून निघून जातो अबोली मात्र एकटीच खूप रडू लागते पुढील भागात भावना अबोलीला सांगते की मीच अंकुशचा सगळा कच्चा चिठ्ठा पोलिसांना दिलाय आणि जसा सुटलेला बाण परत येत नसतो तसा आता जेलमध्ये गेलेला अंकुश काही परत येणार नाही तेव्हा अबोली देखील भावनाला ती अंकुशला निर्दोष परत घेऊन येईल असं चॅलेंज देते अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद